भगवान महादेवाच्या गळ्यामध्ये तसंच पिंडीवर नागाची प्रतिमा ही आपण नेहमी पाहत असतो, मात्र येवलेकरांनी खऱ्याखुऱ्या नागोबाने महादेवाच्या पिंडीवर घातलेला वेढा अनुभवलाय, आपण पाहूयात। येवला शहरामध्ये सोमवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी कालाष्टमीच्या पूर्वकाळात हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। येवल्यातील भाविकांच्या ही गोष्ट लक्षात आली। येवल्यातील स्मशानभूमीतील महामृत्युंजय मंदिरामध्ये भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी गेले असताना महादेवाच्या मूर्तीवर विराजमान झालेल्या नागराजाचं दर्शन भाविकांना घडलंय। हा सत्य प्रकार आहे असं येथील भाविक सांगताय। महामृत्युंजय मंदिरामध्ये भाविकांचा यज्ञ सुरू असताना अचानक असा प्रकार घडला की भगवान शंकराच्या मूर्तीवर नागाने गोल आकाराचा वेढा देऊन महादेवाच्या डोक्यावर विराजमान झाला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर येवल्यातील भाविकांनी खऱ्या नागराजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचंही पाहायला मिळाले। या घटनेची माहिती सर्पमित्र दीपक सोनवणे यांना देण्यात आली। यावेळी त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली। महादेवाच्या मूर्तीवर विराजमान झालेल्या नागाला हळुवार पकडून अनुकूल वातावरणात सोडून देण्यात आलं। येवला येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये भगवान शंकराच्या मूर्तीवर तसेच पिंडीवर नागाने अशा प्रकारे वेढा घातला होता की भाविकांनी या ठिकाणी पाहण्यासाठी एकच गर्दी केली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला। स्टार 24 फास्ट न्यूज।